मधील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना 8% लाभांश जाहीर झाला. बँकेची 62वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर बँकेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्री हरी लॉन्स इथे पार पडली. व्यासपीठावर संचालक डॉक्टर प्रशांत भुतडा, वसंत अरिंगळे, जगन्नाथ आगळे, सुनील आडके, गणेश खरजूल, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, अशोक चोरडिया, अरुण जाधव, रमेश ढोंगळे, योगेश नागरे, विलास पेखरे, सुधाकर जाधव, प्रकाश घुगे, रामदास सदाफुले, कमल आढाव, तज्ज्ञ संचालक सुदाम गायकवाड, राहुल हगवणे, व्यवस्थापन समितीचे सदस्य अजित बने, दीपक बलकवडे, ॲडव्होकेट पद्मा थोरात, कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागिरे, कर्मचारी प्रतिनिधी मंगेश फडोळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते. सभासदांनी बैठकीत बँकेचे अध्यक्ष तथा पॅनलचे नेते दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याबद्दल गुणगान करून यंदा तरुणांना उमेदवारी देऊन युवा वर्गाला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच शिंदे पळसे येथे शाखा सुरू करावी, बँकेने ज्या सभासदाचे पाल्य केंद्रीय व राज्य सरकार आयोगाच्या परीक्षा पास झाले त्यांचा गौरव करावा, सभासाठी आलेल्या मृत्यूजय निधीमध्ये वाढ करून 10,000 ऐवजी 25,000 करावी, अपघात विमा मध्येही वाढ करून 5,00,000 करावा, दुकान परवानावर दिले जाणारे 1,00,000 कर्ज वाढवून 3,00,000 करावे, महिला बचत गट यांना कर्ज पुरवठा करावा, बँकेतील कर्मचारी यांची वेतन वाढ करावी, त्यांच्या विमा रकमेत वाढ करावी, कर्ज काढताना सरकारी जमीनदार ऐवजी सक्षम जमीनदार घ्यावा, ब वर्ग सभासद त्यांना सोने तारण व 1,00,000 ऐवजी 3,00,000 कर्ज पुरवठा करावा, दुचाकी घेताना जाचक अटी शिथिल कराव्या, सभासद व बँक प्रशासन यांच्या समन्वय असण्यासाठी अभ्यासक समिती स्थापन करण्यात यावी, तातडीची कर्ज मिळवण्याची सुविधा करावी, ज्येष्ठ नागरिकांना 1% अधिक व्याज द्यावे, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाला 3 वर्षाची मुदतवाढ द्यावी अशा सूचना सभासदांनी मांडल्या. सभेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती रिंगळे, बँकेचे प्रभारी प्रमुख अधिकारी एकनाथ कदम यांनी समर्पक उत्तर दिली. तसेच यापैकी अनेक सूचनांची अंमलबजावणी झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर सर्व सूचना व्यक्त करणाऱ्या सभासद यांनी समाधान व्यक्त केले. सभा संपल्यानंतर अनेक सभासद त्यांनी अध्यक्ष गायकवाड अरिंगळे यांचा सत्कार केला. सभेस राजेंद्र ताजने, प्रशांत दिवे, रमेश औटे, दिनकर आढाव, भाईजान बाटलीवाला, दिलीप आहिरे, बाबूराव आढाव, मुकेश करंजगावकर, संजय करंजगावकर, संजय तुंगार, भास्कर गोडसे, शिवाजी हंडोरे, राजेश आढाव, साहेबराव खरजूळ, दिलीप गायधनी, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख, जगन गवळी, अतुल धोंगडे, राजेश आढाव, कुलदीप आढाव, लाला जैन, अशोक खालकर, शिवाजी मस्के, सुनील महाले, नारायण मुठाळ, सुरेखा निमसे, श्याम हांडोरे, विलास गायधनी, प्रवीण वाघ, भारत भोई आदींसह सभासद, हितचिंतक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची 62वी सर्वसाधारण सभा नुकत्याच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आजची सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. एका गोष्टीचा मला सातत्याने आनंद वाटतो की या सर्वसाधारण बैठकीमध्ये अनेक सभासदांनी बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सूचना केलेल्या आहे. निश्चितपणे त्या सर्व सूचनांचा या ठिकाणी संचालक मंडळ विचार केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर एका गोष्टीचा आनंद वाटला की आमची अपेक्षा हीच असती की वर्षातून एकदा ही सभा होत असती. या ठिकाणी सभासदाला व्यक्त होण्याचं हे व्यासपीठ असतं आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये सभासदांनी काय काम केलेलं आहे, कसं काम केलेलं आहे, याचं मूल्यमापन देखील या सभेच्या माध्यमातून लोकांना करता येतं. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सूचना करता काही चुकीचं काम झालं असेल त्याच्यावर देखील मनमोकळेपणाने ते बोलतात आणि अशाच प्रकारची सर्वसाधारण सभा झाली पाहिजे. त्याबद्दल आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या सभासदांनी भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सहकार्य केलं आणि आपण आम्हाला या ठिकाणी याही वेळेस बिनविरोध निवडून दिलं, त्यामुळे निश्चितपणे तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. हे संचालक मंडळ अतिशय चांगल्या प्रकारचं काम केल्याशिवाय राहणार नाही.